बातमी आहे नाशिक मधून। नाशिक मध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झालाय। हिरावाडी परिसरातल्या रात्रीच्या घटनेने ते खळबळ उडाली आहे। प्राणघातक हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालाय। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। किरकोळ कारणावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नाशिक मध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झालाय। हिरावाडी परिसरातल्या रात्रीच्या घटनेने इकडे खळबळ उडाली आहे। नाशिक मध्ये एक घटना घडली आहे। नाशिक मध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झालाय। हिरावाडी परिसरातल्या रात्रीच्या घटनेने इकडे खळबळ उडाली आहे। प्राणघातक हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालाय, तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। किरकोळ कारणावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान या बातमी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी किरण गोटूर आपल्यावर आपल्यासोबत प्रतिनिधी आपले फोन लाईनवरून जोडलेले आहेत। किरण जी, याविषयी अधिक काय माहिती आहे? अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल। काल रात्रीच्या वेळेस नाशिकच्या हिरावाडी परिसरामध्ये दोन युवकांवरती एका टोळक्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत आणि अगदी किरकोळ कारणावरनं ही घटना घडल्याची सुद्धा प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी काही लोकांना सुद्धा पोलिसांनी रात्रीच अटक केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी पोलीस करत असले तरी मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ज्या घटना आहेत ते वाढलेल्या आहेत। एकीकडे पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करत असताना सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हेगारीच्या ज्या घटना आहेत ते थांबत नाहीयेत, त्यामुळे एकूणच आता या घटनांवरती आळा घालण्यासाठी नेमकं पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात किंवा काय करतात हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद किरणजी दिलेल्या माहितीबद्दल।